राम कृष्ण हरी माऊली, प्रश्न पडला असेल की नक्की या ठिकाणी काय चाललं आहे। तर मंडळी, ही लगबग चालली आहे सोहळ्याची, सोहळ्याची नाही तर एका मोठ्या पर्वाची, आणि ते पर्व आहे आषाढी एकादशी। 2023 रोजी आपण आपल्या ट्रेनमधील सर्व मित्र परिवारांसोबत या ठिकाणी आषाढी एकादशीची स्पेशल अशी वारी काढली होती विरार पासून चर्चगेट पर्यंत। या वारीमध्ये, या दिंडीमध्ये, या सोहळ्यामध्ये आपण पार नाहून गेलो होतो हरिनामाच्या सागरामध्ये। तर मित्रांनो, पाहूया हा सोहळा, याची देही याची डोळे, रायडर अविनाश सोबत। मुंबईची लाईफलाईन समजली जाणारी आणि असंख्य चाकरमान्यांची, जिच्यामुळे रोजची रोजीरोटीचा प्रश्न सुटतो, अशा या मुंबईच्या लोकलची पूजा करून या वारीची सुरुवात आम्ही या ठिकाणी केली। मित्रांनो, प्रत्येकालाच माहिती आहे की मुंबईमध्ये जर फिरायचं असेल तर आपल्याला लोकलशिवाय स्वस्त आणि मस्त प्रवास होतो, आणि यांना चालवणारे चक्रधारी म्हणजेच ड्रायव्हर आणि मोटरमन यांच्या कार्यकुशलतेमुळे मुंबईची लोकल ही अहोरात्र रुळावरती धावत असते। आणि आज या ठिकाणी आपल्या मंडळातर्फे या सर्वांचा सन्मान करणं गरजेचं आहे। चला तर मंडळी, पूजेची तयारी सुरू करतो आहोत। Oh, my God.
Thank you.
पलीकडे मला पलीकडे पांडुरंगा हरिवर हे आमचा भक्त परिवार मंडळी सगळी माऊली या ठिकाणी हरिनामाच्या सागरामध्ये डुंबून गेलेली आहेत. टाळ आणि मृदुंग याच्या आवाजामध्ये हे नेहमी भरलेलं रेल्वे स्टेशन आज धुमधुमून गेलेलं आहे आणि याचा अनुभव मंडळी आज सभोवतालच्या आवाजावरड या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. चला तर मंडळी पाहूया. Thank you.
सगळी लहान थोर मंडळी मंडळी या ठिकाणी भक्ती रसात डुंबलेली आहेत आणि त्याचा प्रत्यय आपल्याला या ठिकाणी येतो आहे. या ठिकाणी मंडळी सत्कार समारंभ चालू आहे. 2 नंबरची दिंडी या ठिकाणी आलेली आहे आणि भक्तगणांचा जोश मंडळी तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. सकाळी 5 वाजल्यापासून मंडळी हाच जोश आणि हाच आवाज आणि हाच ताळमृदुंगाचा नाद या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि सगळे आपल्या भक्तिरसामध्ये या ठिकाणी न्हाऊन निघालेले आहेत. पुण्या एके दिवशी जर आपण या स्टेशनला भेटलात तर मंडळी या ठिकाणी मुंगीला देखील शिरायला जागा नसते आणि आज हे पूर्ण चर्चगेट स्टेशन या ठिकाणी. ओके मंडळी, तर महासंघाचे संस्थापक या ठिकाणी आलेले आहेत रामकृष्ण हरी माऊली. या ठिकाणी हा सोहळा आपल्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी रायडर अविनाश चॅनल मार्फत केलेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपल्या रूढी परंपरा आणि संस्कार पुढे घेऊन जाण्यासाठी एक छोटासा प्रयत्न माझ्या चॅनल मार्फत मी केलेला आहे. आशा आहे की तुम्हाला हा नक्कीच आहे. रामकृष्ण हरी.